मोर्णा स्वच्छता मिशन मोहीम राबवा, अन्यथा तीव्र आंदोलन. समाजसेवक उमेश इंगळे यांचे जिल्हाधिकारी अजित कुमार यांना निवेदन. अकोला शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या मोर्णा नदीचे सौंदर्यीकरणाचे स्वप्न वर्षानुवर्ष दाखविले जात आहे. अनेक वेळा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली, मात्र सध्या मोर्णा नदीला अस्वच्छतेने वेढले आहे. नदीच्या पात्राभोवती जलकुंभी पसरली असून भूमिगत गटार योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित न झाल्याने शहरातील घाण सांडपाणी नाल्याद्वारे नदीत सोडले जात आहे. नदीच्या सुशोभीकरणाची योजना केंद्र शासनाकडे अडकली असून महापालिका सुद्धा जलकुंभी काढण्याची तसदी घेत नसल्याची परिस्थिती आहे. मोर्णा नदीचे सुशोभीकरण करण्यासाठी लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासनाकडून आराखडा तयार करण्यात आला होता. या प्रकल्पाचा DPRही तयार केला होता. या DPRला राज्यस्तरावर मंजुरी मिळाल्यानंतर केंद्र सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा असून मंजुरी प्रक्रियेतच 8 ते 10 वर्ष उलटली आहेत. अशा स्थितीत सुशोभीकरणासाठी किती वर्ष लागतील हे सांगता येत नाही. महापालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधीही मोर्णा नदीच्या स्वच्छतेबाबत उदासीन असल्याची परिस्थिती आहे. परिणामी मोर्णा नदीला पुन्हा जलकुंभीने वेढले आहे. यामुळे खूप मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत असून नागरिकांना मलेरिया, टायफॉइड, हिवताप आदी आजाराला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान तत्कालीन जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी मोर्णा नदीपात्राच्या सौंदर्यीकरणासाठी प्रयत्न केले होते व मोठ्या प्रमाणात लोकसहभागातून मोर्णा स्वच्छ मिशन अभियान राबविले होते. याची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोर्णा मिशन अभियानाचे कौतुक आपल्या मन की बात या कार्यक्रमात केले होते. मात्र देखभाल व दुरुस्ती अभावी या सौंदर्यीकरणाची वाट लागली असून महापालिका प्रशासनही याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मोर्णा मिशन अभियान राबविण्याची गरज असून जिल्हा प्रशासन व महापालिकेने मोर्णा नदीमधील जलकुंभी लवकरात लवकर काढावी, अन्यथा जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासन यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येणार, असे निवेदन आज दिनांक 5 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता समाजसेवक उमेश सुरेशराव इंगळे यांनी अजित कुमार जिल्हाधिकारी अकोला यांना दिले. यावेळी सामाजिक कार्यकर्ता शंकर कंकाळ उपस्थित होते. नमस्कार, मी उमेश सुरेशराव इंगळे, सामाजिक कार्यकर्ता. माझ्यासोबत शंकरभाऊ कंकाळ पण आहेत, सामाजिक कार्यकर्ते. आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं की स्वच्छ मोर्णा मिशन अभियान परत सुरू करण्यात यावा. तत्कालीन जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी लोकसहभागातून स्वच्छ मिशन अभियान राबवून पूर्ण मोर्णा नदीतील जलकुंभी काढून पूर्ण मोर्णा नदी पाणी वाहतुकी वाहण्यासाठी स्वच्छ करून दिली होती. त्याचप्रमाणे आता परत या जिल्हाधिकारी साहेबांनी, अजित कुमार साहेबांनी आदेश देण्यात यावे महानगरपालिका प्रशासनाला व तेथील जलकुंभी काढण्यात यावी, अशा आशयाचा आम्ही निवेदन दिले. अनेक लोकांना आजारांना सामोरं जावं लागत आहे. टायफॉइड, मलेरिया अशा विविध आजारांना लोकांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे आज काय केलं? त्यामुळे आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन परत जलकुंभी काढण्यासाठी स्वच्छ मोर्णा मिशन अभियान राबवण्याची आम्ही मागणी केली.